एक महत्त्वाची बातमी. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना पक्षात आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दानवेंना निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजक हे पद देण्यात आलंय, तर हे पद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समकक्ष असणार आहे. पक्षाला दानवेंकडून घवघवीत यश मिळवून देण्याची अपेक्षा आहे. आणि याआधी सुद्धा खरं तर दानवेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र सांभाळली होती. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर दानवेंचं पक्षात पुनर्वसन केल्याचं आता बोललं जात आहे. एक महत्त्वाची बातमी. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना पक्षात आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दानवेंना निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजक हे पद देण्यात आलंय, तर हे पद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समकक्ष असणार आहे. पक्षाला दानवेंकडून घवघवीत यश मिळवून देण्याची अपेक्षा आहे. आणि याआधी सुद्धा खरं तर दानवेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र सांभाळली होती. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर दानवेंचं पक्षात पुनर्वसन केल्याचं आता बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.